काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आमचे खासदार सुनील तटकरेजी, आपले लोकप्रिय आमदार, या भागाचा प्रतिनिधित्व करत असणारे चंदगड आजरा गडिंग्लजचे राजेश पाटीलजी, बाबासाहेब पाटील असोडेकरजी, नावेद मुश्रीमजी, हेमांगी देसाई, आमच्या शीतलताई फर्राकटे, तसंच रामाप्पा करिगर, अल्बर्ट डिसोजा, भिकू गावडे, मुन्नासाहेब नायकवाडी, दयानंद कोणेकर, महाबळेश्वर चौगुले, दीपक पुजारी, दशरथ कुपेकर, जयकुमार मुंदोळी, संदीप शिंदे, सुधीर देसाई, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, अशोक देसाई, अनिकेत कोणकेरी, बाबासाहेब पाटील, तानाजी गडकरी, प्राची कोणेकर, रोहित पाटील, राजेश पाटील अरुणारकर, संगीताताई पाटील, बाबूराव चौगुले, भरत पाटील, एम के देसाई, ललिताताई भोसले, विशेषतः सर्व उपस्थित असणारे माझ्या चंदगड आजरा गडिंग्लज विधानसभा मतदारसंघाच्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझे बांधव, माझे पत्रकार मित्र, माझे प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या मायमाऊलींचं, माझ्या बांधवांचं, बहिणींचं मी मनापासून स्वागत करतो. करवीर निवासिनी आई अंबाबाई, दक्खनचा राजा ज्योतिबा, श्री रवळनाथ, श्री मसनाई देवीच्या चरणी सुरुवातीला नतमस्तक होतो. महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांची दुःख दूर कर, सर्वांचं कल्याण कर असं साकडं देखील त्यांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. आपल्याला सगळ्यांना माहिती, आज हसन मुश्रीफ साहेब इथले पालकमंत्री, त्यांनी काल मला आणि सुनील तटकरेंना सांगितलं की मी पहिलाच इचलकरंजीला कार्यक्रम घेतला आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्यांनी फिरलं पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्हीच त्यांना परवानगी दिली की आम्ही दोघं जण ह्या चंदगड आजरा गडिंग्लजच्या कार्यक्रमाला जातो, तुम्ही तो कार्यक्रम त्या ठिकाणी करा. कारण नसताना कुणाचा गैरसमज व्हायला नको म्हणून त्याच्याबद्दलचा सुतोवाच हा सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या समोर करतो. आपल्या सर्वांचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराणी ताराबाई, त्याचबरोबर रमाई माता आणि स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर, या सर्व महामानवांना मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो. तसंच आपल्या देशसेवेसाठी बलिदान देणारे थूर सुपुत्र शहीद मेजर सत्यजित शिंदे यांच्या शौर्याला, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला देखील मी या निमित्तानं अभिवादन करतो. आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलो त्याचं कारण, लवकरच विधानसभेच्या निवडणूक आहे. माझ्या कोल्हापूर जिल्हा हा जवळपास कर्नाटकला लागून असणारा जिल्हा, माझा शेवटचा तालुका विधानसभा मतदारसंघ म्हणजे आजरा, गडिंग्लज आणि चंदगड हे तालुक्यातले भाग त्याच्यामध्ये मोडतात. आणि त्याचा उल्लेख राजेश पाटलांनी केला, इथं मी पाहिलंय अनेक वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला आठवत असेल जवळपास 35 वर्ष मला समाजकारण राजकारणाला झालेले. सुरुवात काँग्रेसपासून केली, त्याच्यानंतर 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीय सलोखा राहिला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदांनी नांदलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठं दरी निर्माण होता कामा नये, कुणाला त्याच्यातनं राजकीय पोळी भासता कामा नये, ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढं चाललेलो आहे. शेवटी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून
चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललोय. हे जात असताना स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांच्या बरोबर आम्हाला कामाची संधी मिळाली, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांच्या बरोबर कामाची संधी मिळाली, स्वर्गीय आमचे नरसिंह गुरुनाथ पाटलांच्या बरोबर कामाची संधी मिळाली, अनेक मान्यवरांच्या बरोबर कामाची संधी मिळाली. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही. त्याच्यामध्ये काळाचं बोलवणं आल्यानंतर एक ना एक दिवस इथं बसणाऱ्या प्रत्येकाला जायचं आहे ह्याची जाणीव आपल्याला सर्वांना आहे. आणि हे तीन ह्या कोल्हापूरचा माझ्या चंदगड गडिंग्लज माझा आजरा ह्या सगळ्या परिसराचा कायापालट करणारे हे तिघही आज आपल्यात नाही आहेत. मी त्या तिघांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या विचारधारेनंच त्यांनी जे ह्या भागाचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न साकार करण्याच्या करता मी आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळे माझे सहकारी हे जीवाचं रान करतील, शेवटपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहतील हा देखील शब्द मी या सभेच्या निमित्तानं देतो. आज चंदगडच्या या ऐतिहासिक भूमीत या तालुक्याचे भाग्य विधाते हे अनेक जण होऊन गेले, त्याचा उल्लेख मी केला. परंतु ह्या तालुक्यामध्ये ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये तालुका म्हणण्यापेक्षा चंदगड आजरा आणि माझा गडिंग्लजचा काही भाग ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातलं योगदान जर कोणी दिलेलं असेल तर एक लढवय्य नेते म्हणून ह्या सगळ्यांनी दिलं. आता त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम आमचे राजेश पाटील करतात. पहिली स्टॉप आजपर्यंत अनेकांनी इथलं नेतृत्व केलं. माय माऊलींनो आणि बांधवांना एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 5 वर्षामध्ये आम्हाला किती वर्ष सरकारमध्ये काम करायला मिळालं? 4 वर्ष मिळालं. 1 वर्ष मी विरोधी पक्षनेता होतो, आम्ही सगळे विरोधी पक्षनेत्या पक्षामध्ये होतो. त्या 4 वर्षामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त काळ आपला करोनामध्ये गेला. तुम्हाला आठवत असेल आपल्या जीवाभावाची माणसं आपल्याला सोडून गेली. त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं जम्बो हॉस्पिटल म्हणू नका, ॲम्ब्युलन्स म्हणू नका, वॅक्सिन म्हणू नका, रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणू नका, त्याच्यामध्ये जे जे माझ्या लोकांना पाहिजे होतं त्यांना ते देण्याचा प्रयत्न आम्ही सरकारच्या माध्यमातून केला. त्याच्यामध्ये बेड्स वाढवले, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर वाढवले, त्याच्यामध्ये पॅरामेडिकल स्टाफ भरला, त्याच्यामध्ये डॉक्टर्स भरले. काही झालं तरी माणसाचा जीव जाता कामा नये, त्या घरातला करता माणूस जाता कामा नये, कुणीच व्यक्ती जाता कामा नये, ही परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळं बंद होतं, कारखाने बंद होते, नोकऱ्या काहींच्या गेलेल्या होत्या, दुकानांचा धंदा बसलेला होता, लोकांच्याकडे पैसा नव्हता, लॉकडाऊन होतं, त्याच्यामुळे अनेकांना त्याला तोंड द्यावं लागलं. मला तर एक पहिल्या महिन्यात सगळ्यांचा पगार करता आला नाही. एवढं महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य अर्थमंत्री म्हणून पहिल्या महिन्यामध्ये मी सगळ्यांचा पगार करू शकलो नाही. मी क्लास 3 आणि क्लास 4वाल्यांचा पगार केला, कार त्यांचं हातावरचं पोट आहे. आणि नंतर मग परिस्थिती थोडी जशी जशी सुधारली तसं क्लास 1 आणि क्लास 2वाल्यांचा पगार त्या ठिकाणी केला. हा काळ देखील आपण बघितला, त्याच्यामध्ये कामाला मर्यादा आल्या, विकासाला मर्यादा आल्या, निधीला मर्यादा आल्या, तरी पण राजेश पाटलांनी माझ्या मागं लागून तटकरे साहेबांच्या मुश्रीफांच्या भुजबळ साहेबांच्या सगळ्यांच्या मागं लागून माझा तालुका विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटकच्या जवळ आहे. सीमा भागाचा प्रश्न काही पिढ्या झिजल्या परंतु अजून दुर्दैवाने सुटला नाही. आज मी देखील इथं बेळगावच्या एअरपोर्टवर उतरलो. मी आणि तटकरे साहेब उतरल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस महाराष्ट्राची बॉर्डर पास केली तेव्हा येताना होसूर, नंतर कागनी, नंतर कोवाड, नंतर तेऊरवाडी आणि आता नेसरी अशा वेगवेगळ्या गावामध्ये थांबत थांबत माझ्या मायमाऊली स्वागत करत होत्या, राखी बांधत होत्या, म्हणत होत्या की दादा तुम्ही पाठवलेले पैसे मिळाले. काही जण म्हणत होत्या अजून आम्हाला फॉर्म भरला आहे परंतु पैसे मिळणं बाकी आहे. आमच्या आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान मिळून एवढा आनंद वाटत होता
आम्हाला तेच साध्य करायचं होतं. गेले अनेक वर्ष 10 वेळेला मी अर्थसंकल्प सादर करणारा एक कार्यकर्ता आहे, परंतु अनेक योजना आम्ही दिल्या, परंतु ज्याचा उल्लेख मगाशी भाषणामध्ये शीतलनी केला की माझ्या मायमाऊलीकडं, माझ्या ह्या भगिनीकडं तिच्या मनामध्ये पण काही स्वप्न आहे ना, तिलाही वाटतं ना की मी माझ्याकरता काही केलं पाहिजे. जर नेसरीच्या बाजारात फिरत असताना, कागलच्या बाजारात, माझ्या चंदगडच्या बाजारात, माझ्या गडिंग्लजच्या बाजारात, माझ्या आजऱ्याच्या बाजारात तिला वाटत नाही, तिलाही काही मन नाही. पुरुष मंडळींच्या करता ती राब राब राबते, राबलं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही. सकाळी पहिलं उठण्याचं काम तीच करते, रात्री शेवट झोपायचं आणि कवाड बंद करायचं काम तीच करते. आपणही ह्याचा विचारच करत नाही. मुलाबाळांचं पण कसं भलं होईल हेही काम तीच करत असते. असणाऱ्या पैशातनं स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन त्या ठिकाणी बाकीच्यांचं भलं करण्याचं काम करत असते. आणि मग त्या मायमाऊलीला आम्ही देऊन देऊन किती देतो, 1500 रुपये महिना, 18000 रुपये वर्षाला. तरी देखील विरोधकांनी विरोध करावा. काँग्रेसवाल्यांनी सांगितलं आमचं सरकार आल्यावर बंद करणार. काय बंद करणार, ही योजना काही वाईट आहे? माझ्या मायमाऊलींना 2 महिन्याचे पैसे आम्ही मध्ये दिले, त्याच्यातून त्यांना काही ना काही घ्यावंसं वाटलं. काही महिला भेटल्या की म्हणले, दादा मला ब्लड प्रेशर होतं, माझ्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या मी आणल्या. काही महिला म्हणल्या, दादा ह्या राख्या आहेत, त्या राख्या, पौर्णिमेचा कार्यक्रम होता रक्षाबंधनाचा, त्याच्या आधी त्या 3000 रुपयाचं साहित्य आणलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या. त्या 3000 रुपयात राख्या बनवल्यानंतर मला 20000 रुपयाच्या राख्या विकता आल्या. एवढ्या आमच्या मायमाऊली हुशार आहेत, एवढ्या आमच्या बहिणी हुशार आहेत. ज्या शिलाई मशीन करत होत्या त्यांना त्या 3000 रुपयाचा काही ना काही आधार मिळाला. छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्यांना आधार मिळाला. जे पाटीवर भाजीपाला विकतात, फळं विकतात, तिला त्याच्यातनं एक भांडवल मिळालं. काय वाईट झालं? वर्षाला 46000 कोटी रुपये आम्ही खर्च करायचं ठरवलंय, 35000 कोटीचं बजेटमध्ये तरतूद केली. विकास कामावर परिणाम होऊन दिला का? इतरांना काही कमी पडून दिलं का? राज्य सरकारची आर्थिक शिस्त मोडून दिली का? अरे आम्हालाही माहिती आहे ना राज्य कसं चालवायचं. आम्ही काय पहिल्यांदा राज्य चालवायला आलोय का? 7-7 वेळेला एका मतदारसंघात निवडून आलोय. काय गोट्या खेळायला नाही बसलो, इथं लोकांची कामं करायला बसलोय. आम्ही कामाची माणसं आहे, आम्ही स्पष्ट बोलू, खरं बोलू, कदाचित ते वाईट वाटेल पण शब्द बदलणार नाही. मी मायमाऊलींना तुम्हाला सांगतो, ही योजना तुमच्या करता आहे. पुढं जसे वर्ष जातील तशी रक्कम पण वाढवत जाईल, त्याबद्दल आपण काळजी करू नका. तुम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं सरकार आणण्याचं काम करतोय. महायुतीचं सरकार आलं की ही योजना पुढं चालू राहणार नाही. महायुतीचं सरकार आलं तर 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला मोफत देण्याची योजना चालू राहणार आहे. महायुतीचं सरकार आलं तर माझ्या बांधवांना 3 हॉसपॉर, 5 हॉसपॉर, 7.5 हॉसपॉरची मोटार, तिचं वीज बिल माफीचे योजना पुढं चालू राहणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये माझ्या दूध उत्पादक गाय उत्पादक शेतकऱ्यांचं दूध काढणारा माझा शेतकरी आहे, त्याच्याकरता आत्ता मी 5 रुपयाचा दर 7 रुपये अनुदान त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये इथपर्यंतच थांबलो नाही. गोरगरिबांच्या मुली शिकत नाही आहेत, कॉलेजचं शिक्षण भरण्याची ऐपत त्या आईबापाची नाही आहे. मुलीचा दोष काय? मी गरिबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरिबाच्या पोटी जन्माला आली, तिचा आणि आमचा दोष आहे का? त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाही आहे. आम्ही नुसतंच म्हणायचं, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत. अरे आहेत तर गरिबाच्या पोरींना शिकवा ना, त्यांची फी भरा ना, त्यांना डॉक्टर करा, इंजिनियर करा, त्याच्यात आयएस करा, आयपीएस करा, एमपीएससी करू द्यात, यूपीएससी करू द्यात, सीए होऊ द्यात, पायलट होऊ द्यात. आत्ता विचार असून तत्करांना कुठं गेले, इथं बसले. आत्ता आम्हाला 2 पायलट होते, एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता. इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं
आम्ही बघत राहिलो. महिलांना एखादं काम दिलं ना, या बाप बापड्यांच्यापेक्षा महिला चांगलं काम करतात. कारण मी पण पुरुषच आहे ना, मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी ह्यांना दिली. तुम्ही बघा 12वीचा निकाल काढा, सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे? मुली. मुलं कमी. 10वीचा निकाल काढा, सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुली. मुलं कमी, कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय, ही कशी दिसती ती कशी दिसती. अरे अभ्यास कर ना, ती कशी दिसती ती चांगलीच दिसती. तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल, हे कळलं पाहिजे ना. आणि हे आम्हाला शिकवायचं आहे. मला भरभरून या राज्याने दिलंय, आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही. कोण 5 वेळेला होणार आहे? माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो. जाऊ द्या, त्याचा भाग वेगळा आहे. मला एक तुम्हाला सांगायचं आहे, माव माऊलींनो, तुम्हाला उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना मी ज्या काय सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला चालू ठेवायच्या म्हटलं तर माझ्या चंदगड आजरा गडिंग्लज ह्या विधानसभा मतदारसंघात घड्याळाला बटन दाबावं लागेल, घड्याळाला बटन दाबावं लागेल. कागलमध्ये तुम्हाला ते काम करायचं असेल तर घड्याळाला बटन दाबावं लागेल. इतर मतदारसंघात काही ठिकाणी आमची खूण आहे युतीची धनुष्यमान, काही मतदारसंघात आमची खूण आहे. आता प्रकाश आगवाडे काल इचलकरंजी आले, तिथं त्यांची खूण आहे कमळ आहे. ह्या खुणाची बटणं दाबली तर बांधवांनो, तुमची जात शेती शेतकरी आहे, माझी जात शेतकरी आहे. तुमच्या इथं ऊसाचा धंदा आणि माझा भात हा चांगल्या पद्धतीने पिकतो. ऊसाच्या धंद्याला कशी मदत केली पाहिजे हे आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. आम्ही केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. ह्यावेळेस तुम्ही एका ठिकाणी झटका दिला, एका ठिकाणी कसं बसं वाचलं म्हणजे त्याच्या संदर्भामध्ये हातकणंगल्याची ना, हातकणंगल्याची जागा धैर्यशील माने आले निवडून, परंतु इथली जागा गेली. आमचे माजी खासदारच पराभूत झाले, ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला तो मताचा अधिकार दिला आहे. विनंती करण्याचं काम माझं आहे, माय माऊलींना समजावून सांगण्याचं काम माझं आहे. ऐकायचं ना ऐकायचं तो त्यांचा अधिकार आहे, बळजबरी करणार नाही, विनंती करेन. आणि त्या पद्धतीनं आम्ही उद्याच्या काळामध्ये हे सगळं करत असताना आमच्या इथली सीट गेली. काय आमच्याबद्दल पिकवलं? अरे अब की बार 400 पार हे निवडून आले की संविधान बदलणार, आरक्षण काढणार, आपल्या सवलती जाणार. अरे आम्ही सांगून दबलो राव, जोपर्यंत चंद्रन सूर्य आहे तोपर्यंत कोणी मायचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही. तरी देखील आमचं ऐकलं नाही. आज संविधानाचा आदर आम्हीच करतोय ना, आज संविधानाच्या बद्दल नतमस्तक आम्हीच होतोय ना. पंतप्रधानांनी शपथ घेताना पहिल्यांदा संविधानाला नतमस्तक झाले, नंतर शपथ घेतली ना, हे आम्ही करतोय. परंतु आमच्याबद्दल चुकीचं सांगितलं गेलं आणि त्यांचं खरं वाटलं. आज 100 दिवस झाले, उलट 100 दिवसामध्ये आम्ही देखील पंतप्रधानांना भेटलो, अमित शहांना भेटलो, त्यांना सांगितलं कांदा बासमती तांदळावरचं निर्यात मूल्य हटवलं पाहिजे, निर्यात बंदी उठवा, त्याशिवाय माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला पैसे मिळत नाही, त्याशिवाय माझ्या बासमती तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाही. त्या पद्धतीचं केंद्र सरकारने निर्यात मूल्य हटवलं. आम्ही सांगितलं आपल्या इथं सोयाबीन नाही आहे, परंतु आमच्या आपल्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये सोयाबीन आहे, तिथं कापूस आणि सोयाबीन आहे. गडिंग्लजला काही भागात सोयाबीन आहे, तो भाव झाला आहे कमी. आम्ही म्हणलो राव शेतकऱ्याला परवडत नाही, आम्ही आता इथली बँक 0% व्याजाने पीक कर्ज देते का? क्रॉप लोन 10% व्याजाने देते कुणाला माहिती का? आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतो का? तर माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जाऊ नये, वेळेत परतफेड करायची. मागं घेतलेलं कर्ज ज्यांनी वेळेत 3 वर्षात 2 फेडलंय त्यांना 50,000 रुपये दिले. मधी मुश्रीफ साहेबांनी आणि
आमच्या राजेश पाटलांनी मला सांगितलं की दादा ह्याच्यामध्ये लक्ष घाला, अजून काही राहिलेलं असेल तर सहकार खातं आपल्याकडेच आहे. दिलीप वळसे पाटलांना सांगेन, अर्थ मंत्रालय माझ्याकडे, निधी त्यांना देईन आणि वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये कोण शेतकरी आहे तर तो माझ्या कोल्हापूरचा शेतकरी आहे. मी बघितलंय माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं, वेळेत विजेचं बिल भरणारा शेतकरी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे. वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा शेतकरी माझ्या 36 जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात जास्त आहे तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे. एवढा चांगल्या पद्धतीनं कष्टाळू माझा इथला समाज आहे, इथला माझा बळीराजा आहे, इथला माझा शेतकरी आहे आणि म्हणून यांच्याकरता आपण ते सोयाबीनला पण भाव मिळावा अशा पद्धतीनं खाद्यतेलावरचं आयात शुल्क त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं. का? तर आमच्या सोयाबीन उत्पादकाला भाव मिळावा, आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळावा, त्याच्यातनं दूध उत्पादक शेतकऱ्याला 5 रुपये द्यायला सुरुवात केलेली होती, आता उद्याच्या 1 ऑक्टोबरपासून त्याला 7 रुपये दुधाला गाईच्या ॲडिशनलचा पैसा आम्ही देणार आहे. बळीराजाला मोफत वीज. तुम्ही बघा 8 ते 10 दिवसात आचारसंहिता सुरू व्हायच्या आत तुम्हाला 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर मोटार चालवणाऱ्या 44 लाख शेतकऱ्यांना, जातपात बघितली नाही, सगळ्या जाती धर्माचे, त्यांना 0 बिल येणार आहे. पुढचं बिल 0, मागचं बिल 0, पुढचं बिल भरायचं नाही, मागचं बिल द्यायचं नाही. हे आम्ही केलं, आम्ही इतरांनी नाही केलं. एकदा 2003 तटकरे साहेब तुम्हाला आठवत असेल, त्यावेळेस निवडणुका जवळ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, वीज माफी जाहीर केली आणि नंतर सरकार विलासराव मुख्यमंत्री झाले, बिल यायला सुरुवात झाली. अरे म्हणलं आपण माफी दिली होती, नाही म्हणली ती त्या टर्मला दिली होती, ह्या टर्मला नाही. मी आज तुम्हाला सांगतोय, नेसरीला सांगतोय, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतोय, ही माफी आत आऊट घटक्याची नाही. तुम्ही महायुतीचं सरकार आणा, पुढं 5 वर्ष वीज माफी तुम्हाला 3, 5, 7.5 देणार. आणि एवढंच नाही, आता 6 महिन्यांनी तुम्हाला दिवसा वीज देणार, दिवसा, रात्री शेतीला नाही, दिवसा. माझा बळीराजा उठला, शेतकरी उठला, त्यानं त्या ठिकाणी भाकर घेतली, तिथं घेतला शिदोरी घेऊन, त्याच्यातनं दिवसभर त्यानं काम करायचं, संध्याकाळी यायचं आणि बायका पोरांच्या मध्ये राहायचं व्यवस्थित. तुम्ही बघा टीव्हीला एक जाहिरात आहे, ती बाई नवऱ्याची वाट बघती, बिबट्याची खुणा आणि हे काही ठिकाणी बिबटे आहेत. आता तुमच्या इथं पण मला सांगितलं, दादा आमच्या इथं हत्ती आलेत, हत्ती, त्या हत्तीचा बंदोबस्त करा. तेवढ्यात एक जण म्हणला, नुसती हत्ती नाही, आमच्याकडे गवे पण आहेत, गवे, त्याचा बंदोबस्त करा. तेवढ्यात तिसरा म्हणला, एवढंच नाही, आमच्याकडं रानडुकरं पण आहेत, त्याचाही बंदोबस्त करा. ठीक आहे, माझ्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणी दूर करणं हे सरकारचं काम आहे. आम्ही नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये जास्त नुकसान भरपाई द्यायचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे. तरी पण सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या चौकटीमध्ये बसून त्यांनी दिलेल्या आदेशाचा कुठेही अवमान न होऊन देता ह्या सगळ्याचा माग, आमच्या आजरा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण हत्तीचा कळप शिरला होता, नंतर ती परत कर्नाटकामध्ये धाडला, कारण तिकडनंच आला होता. अशा पद्धतीनं त्याही कामामध्ये आमचे राजेश पाटील सतत सांगतायत. मी तिथं फॉरेस्ट लोकांशी बोलून, विभागाशी बोलून त्याच्यातनं मार्ग काढतो, आपण त्याबद्दल काही काळजी करू नका. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी करता येतील त्या पण माझ्या बळीराजाच्या भल्याकरता करण्याचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासूनचा प्रयत्न राहणार आहे. आपण आमदार कशाला निवडून देतो? आपल्या भागाचा विकास करण्याच्या करता. अनेक आमदार आत्तापर्यंत, महाराष्ट्र 1 मे 1960 अस्तित्वात आला तेव्हापासून आमदार निवडून आले. तुम्ही बघा, ह्या मला मागच्या आमदारांच्याबद्दल आदर आहे, आदर आहे. मी त्यांच्यातल्या कितीतरी जणांच्या प्रचाराला येऊन गेलो आहे, पण मला
अनुभवामुळं, ज्याला अनुभव जास्त येतो, मी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत राजकीय जीवनामध्ये आजपर्यंत, त्यामध्ये राजेश पाटील निवडून आल्यानंतर ते माझ्या मागं लागले. 2 वर्ष माझी, 1 वर्ष विरोधी पक्षातून, 1 वर्ष कोरोनात गेलं. 3 वर्षात ह्या पठ्ठ्यांनी माझ्याकडनं 1600 कोटी रुपये आणले. 1600 कोटी ही लिस्ट आहे. आमदार कसा असावा तर ते असा असावा. काही जास्त बोलणार नाही, चिडणार नाही. मी चिडलेलो दिसलो तर गप्प असं बसणार. आणि सगळे निघून गेले की दादा बोलू का? बोलू, बोला बोला. मग ती सांगणार माझं हे काम करा, जलसंधारणाला निधी द्या, डोंगरी विकास निधी द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मंजूर करा, पंतप्रधान ग्राम सडक योजना द्या, अल्पसंख्याकांना निधी द्या, 25-15 निधी द्या, 50-54 निधी द्या, 30-54 निधी द्या, तांडा वस्ती सुधारला निधी द्या, हायब्रिड इम्युनिटीला निधी द्या. या पद्धतीनं 1600 कोटी रुपये आणले. 3 वर्ष मला मिळाली. तुम्ही उद्याच्या 5 वर्षाच्या करता ह्यांना निवडून द्या. आमचं सरकार आणा, तुमच्या हातात आहे. बटणं कुणाची दाबायची आणि कुणाला निवडून पाठवायचं आणि कुणाला घरी पाठवायचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही संधी द्या. मी अजित पवार तुम्हाला शब्द देतो, ह्या टर्मला तर 1600 कोटी रुपये दिले, पुढच्या टर्मला ह्याच्या दुप्पट निधी नाही दिला तर पवाराचा पवार नाव सांगणार नाही. आता एवढं देतो ते दुसरं कोण देणार आहे का? मी शब्दाचा पक्का, ही अजितदादाचा वादा आहे माय माऊलींनो, लक्षात ठेवा. मी खोटं बोलणार नाही. आणि ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये करा. आम्ही सरपंचाचं पण मानधन दुप्पट केलं, आम्ही पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं, आम्ही कोतवालाचं मानधन वाढवलं. त्या संदर्भामध्ये जो जो घटक ज्याला ज्याला न्याय द्यायला पाहिजे होता तो न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. अजून काही कामं आहेत. मी सगळी कामं झाली असं म्हणत नाही, कामं कधीच सगळी संपत नाही. एक काम झालं की माणसाला दुसरं काम आणखीन काहीतरी वेगळं असावं लागतं. आणि ती गरज आहे, ती समाजाची गरज आहे. ते काही चुकीचं नाही आहे. कुणाला नागरी सुविधा लागतात, कुणाला आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीची कामं लागतात आणि ती कामं करण्याचं साकव लागतात, ती कामं करण्याचं आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मला चंदगडकरांनी पण भरभरून प्रेम दिलं. मी ज्या ज्या वेळेस इथं आलो, ज्याचा उल्लेख राजेश पाटलांनी केला, याही टर्मला मी अनेकदा आलो. मी 10 फेब्रुवारी 2024 गेले वर्षी आलो. चंदगडकरांनी अत्यंत प्रेमाने आपुलकीनं माझा नागरी सत्कार त्यावेळेस केला. आजसुद्धा मी जसं बेळगाव ते कर्नाटक राज्य सोडलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला, तसं तसं होसूर, कागणी, कोवाड, देऊळवाडी, नेसरी ह्या सगळ्या परिसरामध्ये आमचं आणि सुनील तटकरे साहेबांचं जोरदार स्वागत केलं. तुम्हा चंदगडकरांचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास हा बघितल्यानंतर आमचा सारखा माणूस भारावून जातो. काय हवे? शेवटी आम्हालाही जायचंय कधी ना कधी, परंतु असं प्रेम कधी बघायला मिळत नाही. एवढं यंदाच्या रक्षाबंधनला एवढ्या माझ्या मायमाऊली भगिनींनी राख्या बांधल्या, आयुष्यात कधी मला इतकं कोणी राख्या बांधल्या नाही. अहो, हे प्रेम काय सगळ्याला मिळतं का? त्याच्यामध्ये त्याच्यात महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वोत्तम देण्याचं आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा आम्ही विडा उचललेला आहे. हा शब्द देखील ह्या निमित्तानं माझ्या बांधवांना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना देतो. चंदगड तालुका, माझा आजरा तालुका, गडिंग्लज ह्याचा परिसर, डोंगरदऱ्याचा राकट आणि रांगडा परिसर, रांगडा प्रदेश, चंदगड तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक, पश्चिमेला कोकण आणि गोव्याची राज्याची त्या ठिकाणी सीमा, कन्नड आणि कोकणी या 2 वेगवेगळ्या भाषा बोलीचा शेजार आणि त्यांच्या रोजचा व्यवहार असल्यानं इथली देखील एक स्वतंत्र अशी चंदगडी भाषा आहे, ती पण तयार झाली. चंदगडी भाषेवर फक्त कन्नड किंवा कोकणी भाषेचा प्रभाव नाही, तर त्याच्यामध्ये इंग्रजी आणि पोर्तुगीज भाषा सुद्धा चंदगडी बोलीवर प्रभाव आहे. तुमच्या चंदगडी बोली कानाला एकदम ऐकायला गोड त्या ठिकाणी वाटतं. तुमच्या चंदगडी भाषेत सांगायचं झालं तर दांडगी गुळमाट, दांडगी गुळमाट आहे का नाही चंदगडी भाषा? त्याच्यामध्ये मला सुद्धा तुमची चंदगडी भाषेची गोडी लागलेली आहे.
कानाला हे शब्द अतिशय सुखावून देत जातात, भारी वाटतात. चंदगडच्या बोलीसारखं इथल्या माणसाचं वागण्याचा बोलण्यात देखील गोडवा आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला पण इथं यावं असं वाटतं, आम्हाला पण तुमच्यामध्ये बसावं असं वाटतं, आम्हाला पण तुमच्याशी चर्चा करावीशी वाटते. म्हणून चंदगडला निसर्ग सौंदर्याने भरभरून दिलंय, भरभरून दिलं. आत्ता तटकरे साहेब मला म्हणत होते, अरे इकडं आल्यावर मला सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमध्ये आल्यासारखंच वाटतंय. तसंच आहे साधारण वातावरण. अनेक गोष्टी मला सांगायचं म्हणलं तर दिवस कमी पडेल, मला पण मुंबईला परत जायचं आहे. परंतु ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये या राजेश पाटलांनी माझ्याकडनं करून घेतल्यात, चंदगडच्या पर्यटन विकासाला आपण त्या ठिकाणी निधी देण्याच्याबद्दल आणि इथल्या ऐतिहासिक वैभव बघायला भारतातनं लोक त्या ठिकाणी यावेत. इथं सामाजिक समतेचे पुरस्कार ते राजेशजी शाहू महाराजांची नगरी, त्याच्यामुळे ह्या कोल्हापूरला वेगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि त्या कोल्हापूरचं धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन इथं आम्हाला पर्यटनाला चालना द्यायची आहे, त्याच्याबद्दलचा आम्हाला विकास करायचा आहे. ते जे आराखडे नियोजन विभागाकडनं मला मंजूर करून घ्यायचे आहेत, स्थानिक विकास निधीतनं आम्हाला त्याच्या संदर्भामध्ये मदत करायची, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मी आपल्या मायमाऊलींना सांगतो, आत्तापर्यंत 1,59,00,000 बहिणींच्या खात्यात महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांना आम्ही सन्मान दिला, त्यांना आम्ही ओवाळणी टाकली. ही रक्षाबंधनाची ओवाळणी होती, पुढच्या वेळेस भाऊबीजेची ओवाळणी टाकणार आहे, त्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हा सन्मान निधी आहे, तुमचा सन्मान हा आम्ही निधीद्वारे त्या ठिकाणी केला आहे. 29 तारखेला सप्टेंबरला माझं आणि आदिती तटकरेचं बोलणं झालं. ती माझी मुलगी महिला बालविकासची खात्याची मंत्री आहे, तिला सांगितलं 29 सप्टेंबरला महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावर ज्यांच्या 3,000 आला आहे त्यांच्या येणार आहे 29 तारखेला. तसं ज्या बहिणींनी उशिरा अर्ज भरलेत मात्र त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, त्यांच्या खात्यावर येत्या 5 दिवसात एकदम 3 महिन्याचे 4,500 रुपये जमा होतील, हे देखील मी तुम्हाला सांगतो. महायुती सरकारनी दिलेला शब्द पाळलेला आहे, कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे, त्यामुळं माझ्या मायमाऊलींनी, माझ्या बहिणींनी, माझ्या मुलींनी विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका. राज्याची आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, आपलं स्थूल उत्पन्न 42 ते 43 लाख कोटी रुपये, त्याच्यामुळं विरोधक हे काहीतरी त्यांचं खिचडी पकवायचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. त्यांच्यातला एक माजी मंत्री म्हणला की आम्ही ही योजना बंद करू, मात्र त्या विरोधकांच्या मनामध्ये जी मळमळ आहे ती त्या माजी मंत्र्याच्या बोलण्यातनं बाहेर आलेली आहे, या मंडळींच्या पोटामध्ये आहे, ते आता नेमकं त्यांच्या ओठावर यायला लागलेलं आहे. विरोधक सत्तेवर आले तर ही योजना ती 100% बंद करतील, माझी वीजमाफीची योजना बंद करतील, हे आपल्याला होऊन द्यायचं नाही. माझ्या गोरगरिबांच्या मुलीचं मोफत शिक्षणाची योजना बंद करतील, 3 गॅस सिलेंडर देण्याची योजना बंद करतील. 12वी डिप्लोमा आणि डिग्री यांच्याकरता आम्ही जे प्रशिक्षण देऊ पाहतोय, प्रशिक्षणार्थीला आम्ही वेतन देऊ पाहतोय, ती योजना ते त्या ठिकाणी बंद करतील. दुधाची योजना बंद करतील, ह्या योजना आपल्याला पुढं चालू ठेवायच्या. यंदा मी कारखाने कधी सुरू करायचे, मी कर्नाटकची माहिती घेतली, 15 नोव्हेंबरला कारखाने सुरू होणार आहेत. महाराष्ट्रातले पण कारखाने 15 नोव्हेंबरला सुरू करायचं मी सुचवलंय. कोल्हापूरच्या माझ्या शेतकरी बांधवांनो का सांगितलं, ऑक्टोबरमध्ये कारखाना सुरू केला की रिकव्हरी असती 9-8 आणि नोव्हेंबरला सुरू केला तर रिकव्हरी 1% वाढती. 1% रिकव्हरी वाढली तर तुमचा भाव जवळपास थोडा कमी 300 रुपयांनी वाढतो, काय वाईट केलं. त्याच्यामुळं 15 तारखेपासून तिथं आम्ही भाव देतोय. आणि तुम्हाला माहिती आहे कधी कधी मी माझ्या भागात 2 कारखाने आहेत, तुम्ही काढा रेकॉर्ड. एक म्हणजे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, त्याचा भाव मी गेल्या वर्षीचा किती दिला माहिती का? अजित पवार इथं येऊन नुसता बरोबर बोलत नाही, पहिल्यांदा त्याच्याकडे करून दाखवतो
आणि मग तुम्हाला सांगायला येतो आपलं नाणं खणखणीत आहे, खणखणीत। मी भाव दिलाय 5,000, 3,571 टनाला 3,571 आणि माळेगावचा भाव काढला 3,636। पेपरला वाचलं का? अशा पद्धतीचा आपला भाव असतो, तसं आपल्याला करायचं आहे, त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे। आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे मुश्रीफ साहेब चांगली चालवत आहे, त्या बँकेची इमारत झाली, आता त्याचं उद्घाटन करायचं आहे। मेडिकल कॉलेज कोल्हापूरकरांना दिलं, 1,000 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज दिलं, किती? 1,000 कोटी। सगळ्या माझ्या कोल्हापूरच्या लोकांचा त्याचा फायदा होणार आहे। आयुर्वेदिक कॉलेज दिलं, ते माझ्या कोल्हापूरकरता दिलं। जे जे देता येईल ते देण्याच्या करता मी कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही, ही ग्वाही मी माझ्या कोल्हापूरवासियांना ह्या निमित्तानं देतो। त्याच्यामध्ये तुम्ही फक्त महायुतीचं सरकार आणण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये मला मदत करा। कोल्हापूरच्या जिल्ह्यातील माझ्या चंदगड गडिंग्लज आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या करता मी 100% पीक कर्ज फेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान दिलेलं आहे। त्याच्याकरता पण राजेश पाटील आणि मुश्रीफ साहेब फार मला भांडलेत, काही राहिलेलं असेल ते पण देईल। गेल्या 4 दशकामध्ये ह्या मतदारसंघात पहिल्यांदाच माझ्या पद्धतीनं मदत करता आली, राजेश पाटलांचा पाठपुरावा होता, त्याच्यामुळं 1,600 कोटी रुपयाचा निधी खेचून आणला गेला, हा एक विक्रम आहे। काजू बोर्ड स्थापन होण्याकरता यांनी आग्रह धरला, काजूवरती प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांना 2.5% SGST परतावा मिळवून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला। खातं माझ्याकडं होतं, आम्ही ते केलं। चंदगडमध्ये अनेक वर्ष जागेअभावी रखडलेलं 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर आणि 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेकरता पाठपुरावा करून या आमदारांनी ती जागा मिळवून घेतली। यावर बांधकाम करण्याकरता 34 कोटी रुपयाचा निधी आम्ही मंजूर करून दिलाय आणि त्यातील पहिल्या टप्प्यातलं 27 कोटीची वर्क ऑर्डर निघालेली आहे। येत्या आठवड्यात त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे। तुमचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे ह्याकरता हे सगळं काम आहे। गेले 25 वर्ष रखडलेल्या उत्संगी प्रकल्पाचं काम पूर्णत्वाला नेण्याच्या करता लागणारी सुप्रमा ती पण मंजूर करून राजेश पाटलांनी घेतली आणि या प्रकल्पामध्ये पाणी अडवून माझ्या गडिंग्लज तालुक्यातील 4 गावांना, आजरा तालुक्यातील 10 गावांना सिंचनाच्या करता आणि पिण्याच्या पाण्याच्या करता आपण पाणी उपलब्ध करून दिले। गटप्रभा, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी या नद्यातील गाळ काढण्याकरता आत्ता मला येताना दाखवलं, त्या पुलावरून दाखवलं की नाही, येतानाच सातत्याने पाठपुरावा करून त्याला अंशतः निधी मंजूर करून घेतला आहे। येत्या एप्रिल मे मध्ये त्यातील गाळ काढायला आपल्याला सुरुवात करायची। सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या करता चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील शिक्षणाची सोय व्हावी म्हणून तुडी येथे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय आपण सुरू केलं। कुणामुळं? राजेश पाटलामुळं। सीमा भागातील मराठी भाषिक शिक्षण संस्थांना त्यांना मदत मिळून द्या अशी मागणी त्यांनी केली, मी बजेटमध्ये तरतूद केली आणि ते महत्त्वाचं काम आपण केलं। शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र शिनोळी येथे मंजूर केलं, त्याच्यामुळं विद्यार्थी सीमा भागातल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती ती आपण त्या ठिकाणी दूर केली। अशा पद्धतीनं मला एक दिवस आले, म्हणले दादा लाडक्या योजनेचं जाहीर केलं परंतु माझ्या भागातल्या, माझ्या कोल्हापूर जिल्हा, माझा चंदगड जिल्हा तालुका, माझा आजरा तालुका आणि माझा त्या ठिकाणी गडिंग्लज तालुका ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या लाडक्या बहीण योजनेच्या सुना आल्यात आमच्या घरी, पण त्यांचा जन्म झाला आहे सीमा भागात। बऱ्याचशा आहेत बेळगावच्या, बऱ्याचशा आहेत सीमा भागातल्या आणि त्याच्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या नाही असं धरलं जातं आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळत नाही। इथं आम्ही दिलंय पहिला लाभ, कुठे गेला दादाचा वादा, लाभ आणि बळ, लाभ तुम्हाला दिला की तुम्हाला बळ येणार आहे हे आमचं सांगणं आहे। आणि त्यामधनं त्यांनी माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर काय करायचं,
ते म्हणले बाबा त्यांचा नवरा त्यांचा पती हा कायमचा त्यांचा सासरा पती हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातले ते आमच्या आजऱ्याचे आहेत ते आमच्या गडिंग्लचे आहेत ते आमच्या ह्याच्या चंदगडचे आहेत. मग तुम्ही असं करा की त्यांचा नवऱ्याचा जन्म दाखला हा महाराष्ट्रातला असला तर त्यांच्या पत्नीला लाडकी बहीण योजनेचा फायदा द्या आणि तसा जी आर माझ्याकडनं काढून घेतला. त्यामुळं सीमा भागातनं आलेल्या ज्या माझ्या मुली बहिणी आहेत त्यांना ह्या योजनेचा लाभ हा जी आर राजेश पाटलांनी काढून घेतल्यामुळं तुमचा नवरा इथला आहे म्हणजे तुम्ही पण कायम इथले राहणार आहे तिकडच्या दाखल्याची गरज नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि हे काम मार्गी लागलं. असे कितीतरी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही मुलगी पण जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये मुलीच्या जन्मापासून 18 वर्षाची होईपर्यंत लेख लाडकी योजना आम्ही आणली पिंक रिक्षा योजना आम्ही आणली महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याच्या करता प्रत्येक घरात नळ जोडणी कार्यक्रमाची योजना आणली एक लखपती दिदी ही पण योजना आपल्या देशामध्ये आणलेली आहे. आपल्या राज्यात 50 लाख लखपती दिदी करायच्या ह्या पद्धतीचं काम माय माऊलींनो आणि बांधवांनो आपल्या सगळ्यांचं चाललेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अशा खूप काही गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता समाजाच्या करता आणि सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करतोय त्याचा पुरेपूर फायदा माझ्या ह्या भागातल्या शेवटच्या टोकावरच्या माझ्या तालुक्यांनी घ्यावा अशा प्रकारची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा विधानसभेचे फॉर्म भरल्यानंतर प्रचाराला येईलच परंतु मी जे सांगितलेलं आहे बांधवांनो ते लक्षात घ्या. मी एक गोष्ट मगाशी सांगायचं राहून गेलो ते म्हणजे मी अमितभाईंना भेटलो त्यावेळेस मी अमितभाईंना म्हटलं 5 वेळेला FRP वाढवली गेली परंतु MSP एकदाच वाढवली गेली ती वाढवा म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना साखर जास्त दरात विकली जाईल आणि माझ्या विशेषतः कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर नगर ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी आहे त्या माझ्या 72 शेतकऱ्याला अधिक साथ देण्याच्याकरता मदत त्या ठिकाणी होईल. ते म्हणले काळजी करू नको एक आठवड्यामध्ये त्याही गोष्टीचा निर्णय मी या बाबतीमध्ये घेतो. आणि मी का सांगतो पुन्हा हे सरकार आलं पाहिजे कारण केंद्रात आमच्या विचाराचं सरकार आहे. मी आत्ता 7-8 गोष्टी ज्या सांगितल्या आम्ही केंद्रातनं भांडून त्या आणू शकतो. विरोधक जर आले तर ते म्हणतील आमचं तिथं काही चालतच नाही ते आमचं ऐकतच नाही मग आम्ही काय करणार मग आम्ही फक्त विरोध करणार आणि आंदोलन करणार आणि त्या ठिकाणी उपोषण करणार आणि सत्याग्रह करणार यांना आपलं पोट भरणार नाही. त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार आलं तर तुम्ही हक्कानी या आम्ही हक्कानी तिकडं जाऊ आणि तिथं सांगू हे हे आपल्याला करायचं आहे. तसं झालं. कुठं झालं? आंध्र प्रदेशमध्ये झालं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू त्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्यांनी त्यांच्या राज्याचा फायदा केला. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री त्यांनी त्यांना पाठिंबा दिला केंद्र सरकारला त्याचा फायदा त्यांच्या राज्याला झाला. तसं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला फायदा करून द्यायचा असेल करोडो रुपयाच्या योजना आणायच्या असतील. परवा वंदे भारत ट्रेन सुरू केली माझं मुंबई टू कोल्हापूर त्याच्यामध्ये कितीतरी आपलं कोल्हापूरचं टर्मिनल ते आपण सुरू केलं. आता विमानसेवा इथनं सुरू करायची नॅशनल हायवे करायचे खूप काही गोष्टी करायच्या पोर्ट करायचे त्याकरता केंद्राची मदत लागते. आणि म्हणून महायुतीचं सरकार आलं तर केंद्राची मदत मोठ्या प्रमाणावर राज्याला मिळायला सहकार्य होणार आहे त्याकरता आपलाही त्याच्यात फायदा आहे. तो फायदा आपण उठवा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे ह्या भागाचे उमेदवार जे तुम्हाला दिले जातील त्यांना आपण दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. त्याच्यापेक्षा अधिकचा निधी देण्याचा शब्द माझ्या माय माऊलींना देतो माझ्या बांधवांना देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. शब्द अधिकाऱ्यांना आम्ही मागतो.